नमस्कार मित्र माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एस सी एस टी या समाजाच्या लोकांनी समजा शासनाच्या जागेवर अतिक्रमण केलं आणि घर बांधलं तर शासन त्यांना तिथून हटवू शकत नाही याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि ही तरतूद कायद्यात कुठे आहे कुठल्या सेक्शनमध्ये आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी समजा आपण अतिक्रमण करून घर बांधलं राहण्यासाठी एखादी तुम्ही रूम बांधली शासनाकडून आपल्याला नोटीस येते की तुम्ही अमुक अमुक जागा अतिक्रमण केलात इतक्या दिवसात ती जागा खाली करा न केल्यास तुमचं घर किंवा तुमची जी काही इमारत आहे ती पाळण्यात येईल अशी नोटीस येते आणि अतिक्रमित जागेवरील तुमचं घर काही दिवसांनी पाळलं जातं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण कायद्यात एक अशी तरतूद आहे की अतिक्रमण करणारी व्यक्ती समजा एस सी किंवा एस टी असेल अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या समाजाचा असेल तर शासन त्याला नोटीस देऊन त्याचं घर पाडू शकत नाही याबद्दल स्पष्ट तरतूद दिलेली आहे तर ती तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूल नियम एकोणीसशे एकाहत्तर सरकारी जमिनीचे विल्हेवाट लावणे या नियमामध्ये सेक्शन फोर्टी फाय या सेक्शन फोटी फायमध्ये दिलेलं आहे घरांसाठी म्हणून मागासवर्गीयांनी अतिक्रमण केलेली जमीन त्यांना देऊन टाकणे असं या सेक्शनची हेडिंगच आहे तर या सेक्शन फोर्टी फायनुसार अशी तरतूद केलेली आहे की मागासवर्गीयांनी समजा एखादी शासनाची जमीन अतिक्रमित केली आणि हे अतिक्रमित करणाऱ्यांना इतर अजून कुठेही घर नसेल इथे त्या अजून इतर, इतर कुठेही त्यांची जमीन नसेल तर त्या केसमध्ये ही अतिक्रमित जमीन त्या मागासवर्गीय कुटुंबाला शासनाने फुकटमध्ये द्यायची अशी या सेक्शन पंचेचाळीसमध्ये तरतूद आहे पैसे घेऊन नाही मागासवर्गीयाने अतिक्रमित केलेली जमीन सेक्शन फोर्टी फायच्या अंतर्गत फुकटा द्यायची अशी स्पष्ट तरतूद आहे त्याच्यामुळे समजा तुम्ही मागासवर्गीय असाल आणि तुम्ही एखादी शासनाची जमीन अतिक्रमित केला असाल त्याच्यावर घर बांधलं असाल आणि जर तुम्हाला शासनाची नोटीस आली असेल त्या केसमध्ये अजून जर कुठे तुमचं घर नसेल हे एकमेव तुमचं घर असेल तर या सेक्शन फोर्टी फायच्या अंतर्गत तुम्ही शासनाला अर्ज देऊ शकता शासनाला सांगू शकता की फोर्टी फायच्या अंतर्गत मी अतिक्रमित जमिनीवर कायमचा राहण्यासाठी क्वालिफाय होतो त्याच्यामुळे ही जमीन मला कायमची फुकटा देण्यात यावी असं अर्ज करायचा आणि कलेक्टरला या तरतुदीच्या अंतर्गत तुमच्यासाठी ती जमीन फुकटात देणे बंधनकारक आहे त्याच्यामुळे जर तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे मागासवर्गीय समाजाचे असाल तर या सेक्शनचा वापर करा आणि अतिक्रमित जमिनीला तुम्ही रेग्युलराईज करून घ्या थोडक्यात या नियमाचं सेक्शन फोर्टी फाईव्ह हे मागासवर्गीयांचं अतिक्रमित घर अतिक्रमित जागेला प्रोटेक्ट करतं पण त्याच्यात दोन अटी आहेत एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना अतिक्रमित जागा अलॉट केल्या जाणार नाही एका कुटुंबातील फक्त एकाच माणसाला ही अतिक्रमित जमीन अलॉट केल्या जाईल अशी अट आहे आणि दुसरं तुमचं अजून कुठे घर असायला नको तर ही होती मागासवर्गीयांनी एस सी एस टीनी जर एखादी जमीन अतिक्रमित केली तर ती जमीन एस सी एस टीला कायमची आणि फुकटाट देण्याची कायदेशीर तरतूद आणि त्याबद्दलची माहिती तर हो तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेमान पाहत राहा आणि हो ज्यांना कायदेशीर सल्ल्यासाठी मला संपर्क करायचा आहे ते मला संपर्क करू शकतात तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा नंबर दिसतो आहे पण संपर्क म्हणजे थेट फोन करणे नव्हे तुम्ही मेसेज टाका अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला अपॉइंटमेंट दिल्या जाईल त्यानुसार तुम्हाला कायदेशीर सल्ला देण्यात येईल याच्याबद्दल अधिक माहिती आणि सूचना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे जाऊन ती वाचा आणि त्यानुसार संपर्क करा बाय